हरिओम मी संगीता विरा गंद्रे श्रीवर्धन उपासना केंद्र माझा अनुभव आहे एकवीस जुलै दोन हजार एकोणीसचं माझे मिस्टर उदयसिंह गंद्रे ते सकाळी नाश्ता वगैरे केलं आणि म्हणजे नॉर्मल होते त्याला काही कुठलाही त्रास नाही आहे बी पीने शुगरने कुठलाही त्रास नव्हता आणि नाश्ता वगैरे केला आणि बाजारात गेले बाजारात गेले तर तिकडे त्यांनी अजून एक दोन कामं होती ती केली आणि तिथून फि नंतर मग ते दाढी करायला म्हणून एका सलूनमध्ये गेले तिथे गेले तर तिथे त्या खुर्चीत बसले खुर्चीत बसल्यावर एक तर सायकलवर गेले होते म्हणजे त्यावेळेला त्यांना काही जाणवलं नाही आणि तिथे जाऊन खुर्चीत बसल्यानंतर समोर जेव्हा आरशामध्ये त्यांनी ब म्हणजे दाढी करताना बघत होते तर त्यांना त्या आरशामध्ये असं वेगळं वेगळं काहीतरी फिरताना दिसत होतं आणि छातीमध्ये काटे टोचल्यासारखे एकदम त्यांना झाले तर ते म्हणतात मला असं का होतं आहे की नाश्ता करून आलो म्हणून मला काय जळजळते का काय होते असं त्यांना वाटायला लागलं आणि एकदम ते चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं त्या जे तेम दाढी केली त्या नाव्याने आणि त्याला म्हणतात माझ्या घरी फोन लाव आणि मिसेसला बोलवून घे तर मग त्यांनी तेवढं पुरं केलं आणि तिथे आडवे झाले बाकडावर त्या ते आणि त्यांना एक सवय का होती की बाजारातून येताना मला फोन करायचा की काय आणायचं आहे का घरी यायला आणताना वगैरे तर मी म्हटलं ठीक आहे बाण फोन उचलला फोन आल्यावर तर पण हे भाभीजी सापको चक्कर राहते तुम ता जल्दी आहो तर म्हणून म्हटलं अरे बापरे आता तर, तर इथनं सर्व व्यवस्थित गेले कसलाच त्रास नव्हता त्यांना आणि म्हणून म्हटलं हां मी येते म्हणून तशीच मी गेले अर्ध्या रस्त्यावर मला रिक्षा मिळाली तीच रिक्षा घेऊन मी तिथे सलूनमध्ये गेले तर त्या रिक्षेवाल्यांनी आणि मी त्यांना धरून धरून रिक्षेत बसवलं घरी आणलं पण ती घरात आणलं नाही त्यांना बाहेरच थांबवली रिक्षा एक पाण्याची बाटली घेतली घरी माझ्या दोन मुली होत्या तर त्यांना मी बोलले मी म्हटलं पप्पाला त्रास होतो आहे जरा मी दवाखान्यात घेऊन जाते तर सगळ्यांना म्हणजे आम्हाला असं वाटलं की त्यांनी नाश्ता वगैरे केलेला त्याचा त्रास झाला असेल त्यांना आणि डायरेक्ट दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात दवा नेलं तिथेही भरपूर गर्दी होती तर गर्दी होती तर डॉक्टरांकडे नंबर लावला ला, तर त्या आधीचे पेशंट चालू होते मग पुन्हा त्यांना जास्त त्रास वाटायला लागला तर मी म्हटलं डॉक्टर जरा लवकर घ्या ना त्यांना त्रास होतोय तर डॉक्टर म्हणता हां हां घेतो घेतो आमचे फॅमिली डॉक्टरच होते तर नंतर मग त्यांनी तिथे वि हे केलं बघितलं तर ते बाकीचे अवस्थांची बघून बाकीचे पेशंट पण बोलले एक दोन ओळखीचे होते की, की डॉक्टर त्यांना घ्या लवकर म्हणून तर जेव्हा डॉक्टरनी आतमध्ये घेतलं बी पी तपासलं तर तेव्हा त्यांचं बी पी पन्नासवर आलेलं म्हणून ते म्हणे आपण छाती दुखतं तर आपण ए सी जी काढूया म्हणून ई सी जी काढायला घेतलं तर त्याच्यात त्यांना कळलं की ह्यांना मेजर अटॅक येऊन गेलेलं आहे आणि बी पी लो होत चाललेलं आहे म्हणून त्यांनी ताबडतोब पुन्हा दुसरं इंजेक्शन वगैरे द्यायला सुरुवात केली ट्रीटमेंट सुरू केली त्यांना आठ गोळ्या घ्यायच्या होत्या तर म्हटलं एकदम पाण्याचे बाटलीमध्ये एसी कसं घेणार म्हणून मी आमचे एक नातेवाईक आहेत तिथे दवाखान्याच्या बाजूला त्यांच्याकडे गेली तर तिथे ते म्हणते का गं का, काय झालं त्यांचा मुलगा नव्हता तर ते आजी होते त्यांना आम्ही सांगितलं असं असं झालं आहे तर मग ठीक आहे मग ते मी आली ते घेऊन त्यांना गोळ्या दिल्या ताबडतोब त्या आठ गोळ्या आणि नंतर मग आले तर तेवढ्यात त्यांचा मुलगा आला तर डॉक्टरनी परत एकदा ए सी जी काढला तर त्यात आणखीनच त्यांना ते, ते प्रॉब्लेम दिसायला लागला की ह्यांना नाही अजून कंडिशन म्हणजे वीक होत चालली आहे त्यांची तर त्यानंतर म्हणे आता काय करायचं तुम्ही सोबत कोण आहे तर मी एकटीच सोबत होती त्यांच्या तर मग यांना तरी कसं सांगायचं असा प्रश्न डॉक्टरांना पडला तर ते आले ना नातेवाईक ना ना तर त्यांना म्हणे यांना मेजर अटॅक येऊन गेलेलं आणि आपल्याकडे अवधी तर नाही आहे तर म्हणे त्यांना मग मला बोलवलं म्हणे तू हे यांना इंजेक्शन द्यावं लागेल अजून एक म्हटलं ठीक आहे द्या काय द्यायचं आहे ते आणि ते झालं इंजेक्शन खरं ते इंजेक्शन पहिलं इंजेक्शन दिल्यानंतर पाऊण तासांनी द्यायचं असतं पण त्यांनी पंधरा मिनिटातच दिलं आणि त्यांचे डॉक्टरांचे नातेवाईक नागपूरला आहेत ते हार्ट स्पेशलिस्ट आहेत तर ते डॉक्टरांनी त्यांना रिपोर्ट पाठवला असं असं मी काय करू तर म्हणे नाही तू दे ताबडतोब दे इंजेक्शन आणि ते दिल्यानंतर ते आमचे नातेवाईक दुसरे आले ते डॉक्टरांना भेटायला तर त्यांना त्यांनी सांगितलं की केस एकदम मेजर आहे आपल्याकडे फक्त दीड तासाचा अवधी आहे आणि दीड तासच जर ह्यांच्यावर ट्रीटमेंट झाली तर ते काय होऊ शकतं त्यांच्यावर उपचार वगैरे आता म्हटलं मग नंतर मला बोलवलं आतमध्ये म्हटलं काय असेल ते मला स्पष्ट सांगा म्हटलं तर मग डॉक्टर बोलले की त्यांना मेजर अटॅक येऊन गेलेलं आहे आणि आपल्या हातात फक्त दीड तासाचा अवधी राहिलेला आहे मग म्हटलं आता काय करायचं तर म्हणे तुम्ही जर मुंबई पुण्या जायचं म्हटलं तर तुम्ही अर्ध्यावरनं परत याल या शब्दात त्यांनी मला सांगितलं तर आता म्हटलं ठीक आहे तर डॉक्टर बोलले की महाडला कौशिक शेत म्हणून पुण्याहून डॉक्टर आलेले आहेत तर मी त्यांना फोन करतो त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट पाठवतो तर आपण इथून ताबडतोब ॲम्ब्युलन्सनी त्यांना ह्यांना घेऊन जाऊया म्हटलं चालेल आणि ते सगळे रिपोर्ट वगैरे त्यांनी तिकडे पाठवले आणि मग आम्ही इथून निघे घरी आली मी मुलीनं घरी मुली होत्या त्यांना सांगितलं म्हटलं असं असं झालं आहे तर त्या रडायला लागलं ना आई आम्ही पण सोबत येणार आम्ही नाही राहणार मुली लहान होते त्यावेळेस तर म्हणे आम्ही पण येणार सोबत म्हणून मग त्यांना घेतलं आणि आम्ही निघालो तर मग आता सोबत कोणतरी जेंट्स पण पाहिजे ना मग माझा एक इथे चुलत पुतणे आहेत तो माझ्यासोबत आला आणि आम्ही निघालो निघालो तर ॲम्ब्युलन्स इतकी फास्ट होती कारण दीड तासाच्या आत आम्हाला तिथे जाऊन ट्रीटमेंट चालू करायची होती तर डॉक्टरनी सलाईन लावलं होतं ते सलाईन सा, सारखं निघत होतं आर थोडं एक फास्टमध्ये गेलो की सलाईन ग म्हणजे निघून जायचं असं करत करत मग सारखं डॉक्टरांना फोन कर दोन तीन वेळा ॲम्ब्युलन्स थांबवली ते लावण्यासाठी तरी पण काही उपयोग नाही झाला आणि नंतर मग शेवटी अर्ध्या मसाळ्याच्या पुढे गेल्यावर कणघरच्या इथे गेल्यावर डॉक्टरांना फोन केला की ते सारखंच निघतं आहे काय उपयोग होत नाही मग डॉक्टर बोलले काढून टाका आता आलात नाही इथपर्यंत आणि जुलै महिना असल्यामुळे त्यावेळेला पाऊस पण म्हणजे कृपा होती पावसाची की त्यावेळेला पूर्ण ऊन पडलेलं होतं आणि नंतर मग गेलो गेलो महाडला तिथे गेल्यानंतर डॉक्टरने ते रिपोर्ट सगळे आधीच मिळालेले होते आणि ती ॲम्ब्युलन्स आतमध्ये गेल्या स्वतः मिस्टर स्ट्रेचरवरनं उतरू उ म्हणजे उठून स्वतः ॲम्ब्युलन्समधनं उतरून खाली खाली उतरले असे आणि मग ते व्हीलचेअरवरनं त्यांना वरती नेलं वरती नेऊन जेव्हा डॉक्टरने चेक केलं ते तेव्हा त्यांचं बी पी तीसवर आलेलं आणि मग डॉक्टरनी पुढे टू डी इको झाले त्यांचे एनजिओ एन्जिओग्राफी झाली तर डॉक्टरनी मला नंतर थोड्यानी आत्मरूममध्ये बोलवलं म्हणे तुम्ही श्रीवर्धनून इथे अशा कंडिशनला एवढं पेशंट आलाच कसं हे आम्हाला पहिला प्रश्न पडला आहे त्यांची तेन त्यांना दोन ब्लॉकेज होते एक नव्वद टक्के होता एक पंच्याहत्तर टक्के होता आणि मेजर अटॅक येऊन गेलेले ह्या कंडिशनला म्हणजे कसं तुम्ही आलात हेच नवल वाटतं आणि ज्यावेळेला मी त्यांना न्यायचं त्यावेळेला मी घरी आले होते बॅग भरली आणि माझ्याकडे बापूंचे फोटो उपासना केंद्रातले फोटो होते तर मी उदी फक्त हातात घ्यायची डबी घेतली म्हटलं आधी डॉक्टर लावून देणार नाहीत तिथे म्हणून मी उधी घेतली आणि बापूंच्या पुढे दोन दोन सेकंद पण उभी नसेल रे बापू मी चालली पुढचं काय ते तुम्ही बघा मला काही माहिती नाही आहे मला काही समजत नाही आहे मी चालले तुम्ही बघा काय ते आणि नंतर मी निघाली लगेच आणि ते तिथे गेले ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना सगळं अंगाला उधी वगैरे लावली करत ते मला फक्त एवढंच कुठे चाललो आहे म्हटलं ना आपण चेकअपला चाललो आहे आपण चेकअपला चाललो आहे असं करत करत त्यांना ते महाडपर्यंत आम्ही नेलं तिकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात यांचं बी पी तीसवर आलं आहे यांची कंडिशन एकदम बेकार आहे तर म्हटलं बघा आता तुमच्या हातात मी दिलेलं आहे तुम्ही काय ते बघा म्हटलं तर म्हणे ठीक आहे आणि मी शेव त्यावेळेला बापूने म्हणजे इतकं आपल्याला काय काय मंत्र दिलेलं असतात का काय त्यावेळेला पूर्ण मी ब्लँक झालेली फक्त एक ओ मनं सामर्थ्य हे मी आणि माझ्या दोन मुली ॲम्ब्युलन्समध्ये बसून आमचा तो मंत्र चालूच होता की बापू तूच काय ते बघ आता मला काही समजत नाही आहे आणि तेवढा तो मंत्र म्हणत म्हणत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तिथे गेल्यावरनंतर डॉक्टरांचे म्हणे ठीक आहे आपण बघूया मग त्याच वेळेला त्यांची एन्जिओप्लॅस्टी एंजिओग्राफी करून झाली नंतर मग त्यांना थोड्या वेळाने पुन्हा ऑपरेशनला घेतलं मग एक एन्जिओप्लॅस्टी ताबडतोब केली आणि ती एकदम नॉर्मल म्हणजे व्यवस्थित झाली मग डॉक्टर म्हणतात की पंच्याहत्तर टक्के आपलं काम ओके झालेलं आहे आणि तरीसुद्धा मिसरांना ह्या गोष्टीची काही कल्पना दिली नव्हती कारण ते खूप म्हणजे भित्रे आहेत अशा काही गोष्टी झाल्या की ते खूप घाबरतात म्हटलं ह्यांनी आणखीन टेन्शन घेतलं बी पी वाढलं तर मी काय करू म्हणून त्यांना काहीच कल्पना दिली नव्हती या गोष्टीची आणि नंतर म्हटलं डॉक्टरने आपल्याला थांबायला सांगितले म्हणून आपण इथे राहायचं एवढंच त्यांना सांगितलं होतं आणि नंतर मग दोन दिवसांनी जेव्हा डॉक्टर परत म्हणजे चेकअप चालूच होतं मग दोन दिवसांनी एकदा डॉक्टर तिथे आले होते व्हिजिटला तेव्हा डॉक्टर पटकन त्यांना बोलले की आता उद्याची हे झाली की आपलं एक ऑपरेशन झालं की आ, ओके एकदम काही नाही म्हटलं डॉक्टर मी त्यांना काहीच बोललेलं नाही तेव्हा ते मला म्हणतात काय झालं आहे मला सांग म्हटलं असं असे म्हटलं तुम्ही अजिबात घाबरायचं नाही अशी अशी तुमची कंडिशन होती असं सगळं झालेलं आहे आणि म्हटलं उद्याचं एक ऑपरेशन झालं की ओके होणार तर म्हणजे एवढ्या कंडिशनमधनं मी वाचलो म्हटलं हो ही सगळी आपल्या बापूचीच कृपा आहे म्हटलं बापूंनीच आ म्हणजे त्यांना माहिती होतं बापू आपल्याला वचन बापूने दिलेलं आहेत खरा भक्त आहे दोन चरणात माझ्या तिसरे पाऊल माझे तुडवीलं संकट असं तुमचं तसं बापूंनी दोन पावलामध्ये अलगस त्यांना ठेवलं आम्हालाही ठेवलं त्यांच्यासोबत आणि तिसऱ्या पावलाने जे संकट आमच्यावर आलं होतं त्याला उडवून लावलं आणि म्हणजे त्यानंतर आम्ही आम्हाला जेव्हा डिस्चार्ज दिला ते आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी महाडला पूर्ण पूर आलेला हॉस्पिटलच्या पहिल्या फ्लोअरपर्यंत म्हणजे पाणी भरलेलं होतं व त्यातून पण आम्ही सुखरूप बाहेर पडून श्रीवर्धनला आलो हरिओम श्रीराम अंबज्ञा